नमस्कार वेलकम टू द स्वराज्य ॲग्री अकॅडमी आपल्या या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेचा अभ्यास दहा प्रश्न येत असतात एम पी एस सी कंबाईन टेक्निकल प्रिलिम्स किंवा कुठल्याही एक्झाम असेल कंबाईनची असेल कंबाईनलाही दहाच प्रश्न येतात राज्यसेवेला पंधरा प्रश्न येत असतात कुठल्याही याचा परीक्षेची तयारी करत असताना राज्यघटनेचा अभ्यास करत असताना कसा करायला पाहिजे म्हणजे बरेच विद्यार्थी काय बरेच जण सांगत होते आम्ही पुस्तक घेतो आतामध्ये आणि पहिल्या पेजपासून शेवटपर्यंत वाचत सुटतो दोन तीन दिवसात आम्ही पॉलिटी संपवतो पण आमच्या काहीच लक्षात येत नाही ही जी मेथड आहे ती सर्वात चुकीची मेथड आहे ओके मग खरी मेथड काय किंवा नेमका कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे कुठल्या टॉपिकमध्ये नेमकं काय घेतलं पाहिजे हे पण महत्त्वाची गोष्ट आहे आता पहिल्यांदा एक जनरल मी एकतीस टॉपिक घेतलेली आहेत ओके तुमच्याजवळ दोनपैकी एक पुस्तक असेल रंजन सरांचं पुस्तक असेल किंवा यम लक्ष्मीकांत असेल ओके तर याच्यापैकी काय हे आहे की घटना निर्मिती आहे पहिला टॉपिक असतो मग घटनानिर्मिती टॉपिकवरचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाचून घेणं गरजेचं आहे कुठून सर तर एकवीस हजार प्रश्नसंच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की एकवीस हजार प्रश्नसंच किंवा बावीस हजार प्रश्नसंच मग कुठल्या पब्लिकेशनचा कुठल्याही घ्या लोकसेवा घ्या ज्ञानदीप घ्या किंवा अजून जे काही पब्लिकेशन असतील त्यांचं कुठला पण घेऊ शकता लोकसेवा पब्लिकेशनचा घेतला तर बरं आहे किंवा अजून दुसराही तुम्ही घेऊ शकता असं काही नाही ओके okay? मला काही कोणी ॲडव्हर्टाईजला दिलेलं नाही पण जुने प्रश्न बघणं गरजेचं एवढा माझा उद्देश आहे फक्त ओके okay? प्रामाणिकपणे मी सांगतो आहे तर समजा पहिला टॉपिक आहे घटना निर्मिती तर पहिला टॉपिक वाचायच्या आधी प्रश्न बघा बरेच जण म्हणतात सर आम्ही प्रश्न बघतो पण आम्हाला कळतच नाही कळणारच नाही आयुष्यात कधी आपण पॉलिटी शाळेत असताना वाचलं ते नागरिकशास्त्र वगैरे त्याच्यानंतर पॉलिटी वाचलंच नाही पहिल्यांदा वाचतो आहे पण ते बघत असताना जुने प्रश्न बघावं लागतील पहिल्यांदा मग प्रश्न कळणार नाही तरी बघायचे का हो बघायचे मग पूर्ण प्रश्न जे काही असतील त्या टॉपिकवरती पहिल्या घटना निर्मिती टॉपिकवरती पूर्ण प्रश्न चांगले वाचले आता मग ते तुमच्याजवळ एक कोळंबी सरांचं पुस्तक असेल किंवा यम लक्ष्मीकांत दोन्हीपैकी एक आता बरेच म्हणतील मी फक्त आता ही टेक्निकल आहे सतरा डिसेंबरची ती करणार आहे आणि बाकी मग माहीत नाही मला तर तू कोळंबी सरांचं घे पुढे पुन्हा लेखी वगैरे आहे लॉन्ग टर्म जरा तुला जर हे करायचं असेल तर तू यम लक्ष्मीकांत मराठीमध्ये घेऊ शकतो ओके पण मला पहिल्यांदा माझा जो सरांचं आहे मी वाचू का मग मी एक ल एम लक्ष्मीकांत घेऊ का मग काही गरज नाही सरांचं आहे ना तेच वाचू शकतो किंवा लक्ष्मीकांत आहे मराठीमध्ये मग मी सरांचं घेऊ का मग काही गरज नाही दोनपैकी एक कुठलं पण घे ओके okay. तर पहिलं घटनानिर्मिती टॉपिक मग जे काही तुमच्याकडे पॉलिटीचं पुस्तक आहे त्याच्यातून वाचून घ्यायचं म्हणजे पहिल्यांदा क्वेश्चन वाचायचे क्वेश्चन वाचल्यानंतर परत टॉपिक वाचायचा आणि टॉपिक वाचल्यानंतर परत क्वेश्चन वाचायचे हे त्रिशूळ मेथल मेथड जे आहे ते आपली बॅचमध्ये पण मी सांगत असतो किंवा यूट्यूबला पण ज्यावेळी येत असतो त्यावेळी मी सांगत असतो हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी काय करतात इथून सुरू करतात असा कार्यक्रम ए दोन तीन दिवसात पॉलिटी खतम तीन दिवसात पॉलिटी खतम सर पहिल्या पेजपासून शेवटपर्यंत सगळं वाचलं ऐस संपला कार्यक्रम काम तमाम काय गुत्त दिलं काय कामाचं वाचायला काय पैसे दिले काय हे का दिले का दोनशे रुपये तीन दिवसात पॉलिटी वाचून घ्या असं काही आहे का का रोजान चालला तू काहीच नाही काय अप्रोच सांगणारच कोणी नसतं मग दोन तीन दिवस गेले मग असं महिना चार महिने गेले सहा महिने गेले सर कळणं झालं आहे कळणं आणि प्रश्न बघणारच नाही ओके म्हणजे संचच बऱ्याच जणांना माहीत नसतो मी सांगितल्यानंतर बऱ्याच जणांना कळलं की अरे असा असा प्रश्न संच असतो ओके प्रश्न का ब बघत नाहीत मग ते म्हणतात रिपीट होतात का प्रश्न अरे रिपीट काही होतील एक प्रश्न होईल दोन प्रश्न रिपीट होईल पण जे विचारण्याची पद्धत आहे किंवा एखादं पेज आहे या पेजवरचं तुला महत्त्वाचं काय हे कळतं ना कधी प्रिवियस इयरचे प्रश्न बघितल्यानंतर ओके तर ही महत्त्वाची गोष्ट आहे समजा तो आता घटनानिर्मित टॉपिक घेतला त्याचे प्रिवियस इयरचे प्रश्न वाचले तो टॉपिक पुस्तकातून वाचला परत एकदा प्रश्न वाचले तुला ते कळून जाईल अजून कळत नाही आहे तर यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ बघ ओके नसेल तर आपली तू बॅच जॉईन करू शकतो स्पष्टपणे सांगतो काय इथं काही मार्केटिंग नाही पण जे आहे ते गरज आहे ते तिथं मी सांगत असतो मग पुढे घटनानिर्मिती टॉपिकवरती नेहमी प्रश्न येत असतो म्हणजे पॉलिटीचा अभ्यास करत असताना एक असे सहा टॉपिक आहेत मी इथपर्यंत सांगतो असे एक सहा किंवा सात टॉपिक असे धरू आपण की हे बेसिक आहे हे सहा टॉपिक असे धरूयात हे सहा हे बेसिक आहे बेस ही तुमची बिल्डिंग आहे सहा मजल्याची कुठली पहिला टॉपिक आहे घटनानिर्मिती पाहिजे म्हणजे पाहिजे वाचलेलाच पाहिजे डायरेक्ट उडी मारली घटनानिर्मिती किंवा राष्ट्रपती टॉपिक काही उपयोग नाही घटनानिर्मिती वाचावाच लागेल प्रश्न येतोच संघराज्य टॉपिक आहे वाचावंच लागतो कळतं संघराज्य काय वानकडे ओके त्याच्यानंतर नागरिकत्व नागरिकत्व टॉकी टॉपिक आला ओके नागरिकत्व जो कायदा आहे एकोणीसशे पंचावन्नचा त्याच्यात लेटेस्टमध्ये बदल झाला मग काय बदल झाला मग बदल झाला म्हणजे त्याच्यावरती प्रश्न येणार आहे मग यावेळेस नाही कुठल्याही एक्झामला दोन हजार बावीस तेवीसमध्ये याच्यावरती प्रश्न येणार आहे नागरिकत्व टॉपिक ओके म्हणजे हे सहा टॉपिक मी असे क्वेश्चन क्वेश्चन केले म्हणजे ते कधी पण प्रश्न येतो ही बेसिक आहे ओके okay. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य कधी पण प्रश्न येतो जुने प्रश्न जुने नागरिकत्व टॉपिक बऱ्याच त्याच्या डेट्स आहेत विद्यार्थी उगीच डेट पाठ करत असतो जुने प्रश्न बघून घेणं गरजेचं आहे आधी कच्यावरती जुने कसे प्रश्न आले आहेत काय आले कशा रीतीने विचारले खूप साऱ्या डेट्स आहेत पण कुठली डेट लक्षात ठेवायची नागरिकत्व कुठल्या कुठल्या तत्वावर दिलं जातं याच्यावरतीच प्रश्न असतो त्याचे पाच सहा तत्व आहेत जन्म वंश वगैरे तर त्या त्यानुसार किंवा आपण स्वीकारण्याच्या तत्वावरती आहे मग आपण दुसऱ्या देशाचं समजा नागरिकत्व स्वीकारलं समजा आपण अमेरिकेचं नागरिकत्व तिकडे स्वीकारलं आपलं इकडं कार्यक्रम होऊन जातो आपलं भारताचं नागरिकत्व रद्द होतं हे माहीत आहे का हे समजून घेणं गरजेचं आहे मग हे कुठल्या कलमात दिलं आहे का ओके मग संसदेचा नागरिकत्वाबाबत काय रोल आहे ते बदलता येतं का हे सगळं नागरिकत्व टॉपिकमध्ये दिलं आहे आणि याच्यात लेटेस्ट चेंज झाला आहे ओके तर त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो मूलभूत कर्तव्य बेसिक आहे गरज आहे मूलभूत कर्तव्य आपल्याला माहीत पाहिजे ना फंडामेंटल राईट्स आपण त्याच्या त्याच्यात जे लिहिलं आहे त्याच्या पूर्ण नाही झालं कोर्टात जाऊ शकतो की असं असं इथे लिहिलं आहे हे असं असं करत नाही जमला कार्यक्रम पुन्हा आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे त्याच्यात पण बरीच कलम आहेत विद्यार्थी इथं कन्फ्यूज होतात एवढे मोठे कलम आहेत कुठले लिहून काढ कलम सतरावरती प्रश्न आहे कलम अठरावरती प्रश्न आहे एकोणीसवरती प्रश्न आहे ज्याच्या ज्याच्यावरती प्रश्न आहे कलम नऊवरती प्रश्न आहे कलम तीनवरती प्रश्न आहे मग ज्याच्यावरती प्रश्न आहे ना एक ते पन्नासमध्ये लिहून काढणं आकडा लिहि फक्त की दोन चार सात हे एवढे एवढे कलम आहेत पन्नास पैकी असे दहा जण आहेत किंवा वीस कलम आहेत हे नंबर आहेत याच्यावरती प्रश्न आहे एवढंच करायचे लिहित बसायचे का कलम एक हे कलम दोन तीन कलम तीन राज्याची निर्मिती कलम चार कलम नऊ असं असलेलं लिहित बसायचं नाही आहे ऑलरेडी पुस्तकात दिलं आहे फक्त नंबर लिहायचं एक पेज घ्यायचं पेजवरती लिहायचं एक ते पन्नासमध्ये कुठल्या कुठल्या भागावरती प्रश्न आहे अरे हां काय नाही एक तीनवरती प्रश्न आहे नऊवरती प्रश्न आहे अकरावरती प्रश्न आहे तेरा पंधरा सोळा असं प्रश्न आहे एकवीस बावीस तेवीस असं काहीतरी प्रश्न आहे कलम अठ्ठावीस एकोणतीसवरती नेहमी प्रश्न असतो कलम एकतीस काय आहे त्याच्यावरती प्रश्न आहे ओके तर हे असलं लिहून काढा ना लिहून काढा म्हणजे काय आकडाच लिहायचं आहे फक्त असं लिहित बसायचं नाही की कलम सतरा मग असं काय त्याच्याबद्दल कुठे बी फायदा नाही मग याच्यात किती भाग आहेत राज्यघटनेत मग कलम एक ते चार पाच ते अकरा बारा ते पस्तीस छत्तीस ते एकावन्न एकावन्न एक ए एक मग तिथून बावन्नपासून राष्ट्रपती सुरू होतात मग हे तर पाठ पाहिजे एक ते चार पाच ते अकरा बारा ते पस्तीस छत्तीस ते एकावन्न हे एवढं पाठ पाहिजे इथपर्यंत या मग मूलभूत कर्तव्य आता सतरा पंचवीस एप्रिल दोन हजार बावीसच्या याला याच्यावरती प्रश्न आला होता ओके मूलभूत कर्तव्य ओके तर ते पण गरजेचं आहे की मूलभूत कर्तव्य आहेत मग ते कर्तव्य नेमके काय आहेत कशासाठी टाकले आहेत कुण्या देशात आहेत कुण्या देशात नाहीत ओके ते पण महत्त्वाची गोष्ट आहे ओके okay? तर हे कळालं तुम्हाला आता सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे जे प्रत्येक एक्झामला जवळपास एक एक्झाम सोडली एक आड एक, 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 एक किंवा प्रत्येक एक्झामला प्रश्न येतोच तो कुठला टॉपिक आहे तो आहे दुरुस्ती ओके okay? आपल्याच पंचवीस एप्रिलला प्रश्न आला होता मी मागच्या पंचवीस एप्रिलच्या हे सॉरी तीस एप्रिल दोन हजार बावीसच्या एक्झामला इथे प्रश्न आला होता घसा कोरडा कोडून करून सांगत होतो याच्यावरती नेहमी प्रश्न येतो आला पुढच्या वेळेस येईल प्रत्येक एक्झामला येतोच एखादी एक, एक आता कोणी म्हणाले दहा एक्झाम झाल्या दहाला दहा नाही आला एक सोडून येतो या वर्षी नाही यावेळेस नाही पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस नाही एक एक सोडून पण शंभर टक्के समजा वर्षभरात याच्यावरती प्रश्न नाही टाकला अशी एक्झामच नाही कारण की खूप महत्त्वाचं आहे ओके okay? याची ही ही निर्मिती टॉपिक कळायला ही पुढे पुढे बाकी कळत असतं मग कोर्टाचा निर्णय काय असतो घटनानिर्मितीवरती संसद कशा रीतीने करते मग संसदीनं घटनानिर्मिती केली मग सुप्रीम कोर्टाचा काय रोल सुप्रीम कोर्ट त्या घटना निर्मितीला काही रोखू शकतं का किंवा घटनानिर्मितीच काय आहे काय काय प्रोसिजर आहे हे तिथे असताना याच्यावरती नेहमी प्रश्न असतो हे जर बेस तुमचा चांगला असेल आणि हे टॉपिक तुम्ही आता पुढे मग बरेच जणं म्हणतील आता ठीक आहे तुम्ही हे बेसिक सहा सांगितले बरोबर आहे हे लिहून घ्यायचे तुम्ही आणि या घटनानिर्मिती सांगताय दरवेळेस प्रश्न येतोय येतोच पण आता तुम्ही राष्ट्रपतीने उपराष्ट्रपतीला पण तुम्ही रेड कलरने हे केलं आहे त्याच्यावरती काय अरे याच वर्षी निवडणूक झाली ना मग नवीन राष्ट्रपती कोण आहेत ते नाव त्यांचं लक्षात घे फक्त आणि उपराष्ट्रपती कोण आहेत त्यांचं नाव लक्षात घे पण तेवढंच लक्षात घेतलं फक्त नाव ना कर की झालं का नाही पॉलिटीच्या पुस्तकामधून राष्ट्रपतीपदाचं सगळं बाबत कलम त्यांचं कार्य कुठल्या कलमात काय दिलं आहे सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट करणं गरजेचं आहे सतरा डिसेंबर किंवा पाच नोव्हेंबरला जी कंबाईन ग्रुप सी आहे किंवा दोन हजार बावीसमध्ये किंवा दोन हजार तेवीसमध्ये जी काही कुठली एक्झाम असेल पूर्व असेल की मुख्य असेल राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती या टॉपिकवरती प्रश्न येणार 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 आणि तो कुठला येणार तर ते पण मी सांगेल पण राष्ट्रपतींना आणि उपराष्ट्रपतीला मतदान कोण करतात हेच एवढं आधी बघून घेणं गरजेचं आहे मागच्या वेळेस पण सांगितलं होतं राष्ट्रपती उपराष्ट्रपती ओ मेन्स काहीतरी त्या पण एक्झामला प्रश्न आला होता येतोच शंभर टक्के राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोनपैकी एकवरती प्रश्न येतो 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 एवढ्या ये वेळी सांगतोय तुम्हाला ओके त्याच्यामुळे हे पुस्तकातून पॉलिटीचे वाचून घ्यायचे आता पंतप्रधान आहेत एकदा वाचून घे ना की पंतप्रधानचं कार्य काय वगैरे वगैरे ओके पंतप्रधान कोण आहेत हे तर लहान लेकरांना माहीत आहे मोठ्या माणसाला पण माहीत आहे पण त्यांचं कार्य त्या पुस्तकात काय दिलं एवढं फक्त वाचून घ्या ओके त्याच्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ आता तुम्ही म्हणाल सर अशात तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नाही झाला पण आपल्या राज्यात सत्ता बदल झाला आहे मग इथं राज्य मंत्रिमंडळ आहे इथं केंद्रीय मंत्रिमंडळ आहे तुम्ही म्हणाल हे वाचतो उद्या घनिमी कावा म्हणून इकडं प्रश्न आला तर किंवा हे दोन्ही सायमल्टिनियस ही वाचलं तर थोडासा फक्त फरक आहे त्याच्यामध्ये जास्त फरक नाही हे पण कळलं पाहिजे आणि याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येणार राज्य मंत्रिमंडळ किंवा केंद्रीय मंत्रिमंडळावरती येणाऱ्या दोन हजार बावीस किंवा तेवीसमध्ये शंभर टक्के प्रश्न दिसणार कुठे दिसणार ते पण विधानसभेच्या किती टक्के लोक मंत्रिमंडळात दिसतात हे ऑप्शन तिथं असाल किंवा सेम केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंडळाच्या मंत्रिमंडळाच्या बाबतीत लोकसभेच्या किती टक्के लोक त्या मंत्रिमंडळात पाहिजे हे ऑप्शन असाल असतंच बघतो ओके म्हणजे असं नाही की तेच ओळ एकच ओळला फक्त पाठ करायचं नाही हे पूर्ण टॉपिक बघणं गरजेचं आहे त्याच्यावरचे प्रिविश इयरचे प्रश्न बघणं गरजेचं आहे तेवढं केलं याच्यावरचे तुम्हाला मार्क्स येणार 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 खूप महत्त्वाचं आहे अगदी तळमळीनं सांगतो आहे घसा कोरडा होईपर्यंत सांगतो आहे का अरे चुकतायत ना विद्यार्थी फोन येत आहेत मी अशा रीतीनं वाचतो आहे मी अशा रीतीने वाचते आहे चुकीच्या पद्धतीने आहेत चार चार आठ आठ दिवस नाही चार चार पाच पाच सहा महिने बरेच जणांचे फोन आले मी गेली सहा महिन्याला असंच वाचतो आहे लवकर व्हिडिओ बनवा त्याच्यामुळं पटकन आलो व्हिडिओ बनवून टाकला की वेळ वाया घालू नका आता विद्यार्थी जो वाचेल ना त्याला ये मार्क्स येणार हे जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही हे सिक्स जोपर्यंत तुमचा बसत नाही स्ट्राँग पद्धतीनं खाली वाचून उपयोगच नाही रे हे पाठच नाही करायचे समजून घ्यायचं आहे काय भानगड हे बेस आहे बेस स्ट्रॉंग पाहिजे मग बिल्डिंग किती पण मोठी होईल ओके okay? आता इथपर्यंत आलो केंद्रीय मंत्रिमंडळ तिकडेच आपलं राज्याचं मंत्रिमंडळ याचे जुने प्रश्न बघितले कन्सेप्ट काय बघितली झालं आता हे मंत्रिमंडळाची नावं के नाही पाठ करायची की हां अरे राज्याचे कृषी मंत्री कोण हा पाठ केले ते राज्यमंत्री कोण पाठ केले केंद्राचे कोण नाही त्याचं पुस्तकातून वाचून घ्यायचं आहे काय तर तू देत आणि जुने प्रश्न बघायचे जुने प्रश्न बघितले लगेच कळतात ओके चला पुढे पुढे आहेत भारताचे महान्यायवादी अरे नेहमीच प्रश्न असतो आणि हे इथं हे वाचायला काय एवढं हे नसतं टेन्शन नसतं खूप सोपं टॉपिक आहे भारताची न्यायवादी याचा कलम आणि त्याच्याबाबत नुसतं वाचून जरी घेतलं आणि जुने जरी प्रश्न बघितले खतम कार्यक्रम आपण तर बॅचमध्ये हे सगळे टॉपिक घेतलेलेच आहेत जे महत्त्वाचे ते आधी घेतले आहेत ओके त्याच्यानंतर संसद टॉपिक संसद टॉपिक एक असा टॉपिक आहे पूर्ण पॉलिटीचं पुस्तक एकीकडे आणि संसद टॉपिक एकीकडे ओके तीस टक्के पॉलिटी म्हणजे पुस्तक वाचायला जे वेळ लागणार नाही तेवढा तीस टक्के वेळ इकडे जातो त्याच्यामुळं पूर्ण पॉलिटी हे सगळं एकीकडं आणि संसद टॉपिक एकीकडं मग सनसट टॉपिक दररोज पंधरा मिनटं पंधरा मिनटं थोडं 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 घ्यायचं एकाच दिवशी संपवतो म्हणल्यानंतर सगळी मातीच होते काहीही उपयोग होत नाही कुठल्या बाबा सनसट टॉपिकबद्दल मग आपल्या राज्यात लोकसभेच्या जागा किती मग आपल्या आजूबाजूच्या राज्यात किती मग लोकसभा म्हणजे काय मग राज्यसभा म्हणजे काय हळूहळू हळूहळू घ्यायचं एकदाच आज बसतो सकाळपासून दुपारपर्यंत सनसट टॉपिक फिनिश करतो भाऊ संपला कार्यक्रम का इथं एनर्जी जास्त लावायची नाही ना क्रेज नाही करायची की ना तोड डालेंगे फोड डालेंगे आज कुछ तुफानी करते आहे तर, okay? तर ते सनसेट टॉपिकच्या बाबत नाही करायचं का नाही करायचं वाचणं होईल पण उपयोग नाही होणार ओके त्याच्यामुळं आपल्या अंगात जी काही थाकत आहे जोश आहे ते वापरायचा पण दररोज पंधरा वीस मिनटं पंधरा वीस मिनटं अशा रीतीनं मग लागणार महिनाभर सनसेट टॉपिक आरामशीर संपवायचा जुने प्रश्न मस्तपैकी बघायचे मग मात्र त्या टॉपिकमध्ये तुला आउट ऑफपैकी आउट ऑफ येणार आणि मग तो टॉपिक तुला अवघड जाणार नाही ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे हे विद्यार्थी संसो टॉपिक असा म्हणजे त्याला संपवण्याची जिद्द असते की याला संपवून टाकतो नाही तर सोडून देतात मी सोडून द्यायला सांगितलं का आणि मी एका दिवसात संपवायला सांगितलं का नाही मी दररोज दररोज ओके okay? एखादी मोठी भिंत असेल आणि एकाच बुक्कीत तोडायची तुटणारच नाही पण हळूहळू थोडेसं त्याचे थोडेसे मधल्या विटा वगैरे थोड्या ढिल्ल्या झाल्या बुक्या मारून धडका मारून वेगवेगळ्या गोष्टी हळू दररोज प्रयत्न केला तर महिन्याभरात ते फुटेल ती भिंत पण पडेल पण एकाच याच्यात होईल का नाही होणार ओके okay? त्याच्यामुळं आहे त्याच्यानंतर भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षण खूप महत्त्वाचा प्रश्न येतोच हे हे टॉपिक हे टॉपिक या दोन्हीपैकी एकवरती नेहमी प्रश्न असतो 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 म्हणजे काय असतं की हे असं याच्यावरती एक दोन प्रश्न ठरलेले असतात इथं फिक्स आहे या दोनपैकी एक ह्या दोन्हीपैकी एक प्रश्न फिक्स असतो ओके okay? त्याच्यानंतर या दोनपैकी एक भारताचे जे महान्यायवादी असेल ते किंवा भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षण त्याच्यावरती प्रश्न असतो या दोन्हीपैकी एक ओके okay? त्यानंतर जर टाकायचा झाला आणि त्याच्यानंतर जा पुन्हा सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल किंवा कनिष्ठ न्याय न्यायव्यवस्था जी असेल कनिष्ठ न्यायव्यवस्थेवरती थोडासा कमी प्रश्न येतो राज्यसेवा मेन्सवरती तिकडे प्रश्न येतो पण जुने प्रश्न एकदा बघून घेणं गरजेचं आहे उद्या जर सोपाच प्रश्न आला ना आपण वाचलेलाच नसेल तर ओके त्याच्यामुळे कनिष्ठ न्यायव्यवस्था आहे त्याच्यावरती पण आपण वाचून घेणं गरजेचं आहे ओके पण पहिले काय वाचायचं आहे सुप्रीम कोर्ट वाचणं गरजेचं आहे किंवा आधी हायकोर्ट वाचलं तरी जमतं हायकोर्टाबाबत ज्या काही पुस्तकातून पॉलिटिकच्या पुस्तकातून ते वाचणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट म्हणजे ह्या तिन्हीपैकी एक प्रश्न नेहमीच येत असतो एखाद्या वेळेस अपवाद पण असतो पण तिथे प्रश्न विचारला जातो त्याच्यानंतर जर बघितलं आपण इकडे राज्यपाल असेल ओके राज्यपालावरती ने प्रश्न येतो आता तुम्ही म्हणाल राज्यपालावरती का प्रश्न येणार ओके हे वर्ष असेल किंवा मागचं वर्ष असेल राज्यपाल खूप वेळा चर्चेत होते ओके त्याच्यामुळे आपलं काम आहे की ते चर्चेत आहेत म्हणजे त्याच्यावरती जर प्रश्न आला उद्या समजा प्रश्न आला राज्यपालावरती आणि तुम्ही इथं सांगितलं हे वाचून जा तुम्ही वाचलंत नाही अरे यार राज्यपाल एवढे चर्चेत होते मला कळत होतं पण मी वाचूनच घेतलं नाही पॉलिटीच्या पुस्तकातून झालं ना संपला ना कार्यक्रम एखादा विधेयक आहे विधानसभेनं मंजूर केलं विधान परिषदेनं मंजूर केलं राज्यपालाकडं गेलं काय रोल आहे अरे मग हे वाचून घेणं काम आहे ना आपलं हे राज्यात झालं ना सर हो सर मी वर्षभर घरी बसल्या बसल्या बातम्या बघितल्या मग ते सगळं मला कळू लागलं राज्यपाल असं होऊ लागलं तसं होऊ लागलं राज्यात पण कळायलाही ना मग हे वाचून घेणं गरजेचं आहे राज्यपालाचा रोल काय राज्यपालाला काय अधिकार आहेत बारा आमदार राज्यपालांनी ने अजून नेमलेले नव्हते आता आताचं हे व्हिडिओ टाकला तो आहे तोपर्यंत नेमलेले नाही आहेत मग काय आहे त्यांचा अधिकार काय बरं ते बाराजणं आहेत ते कोण 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 कोणजणं असतात कोणाला हे पाठवता येत असतं का नाही मग ते साहित्य कला वगैरे जे काही गोष्टी आहेत सहकार तर ती व्यक्ती असतात मग ते बारा जणांची नावं लक्षात नाही ठेवली तरी गरज नाही पण राष्ट्रपती कुणा बारा जणांची नेमणूक करू शकतात किंवा त्यांची काय पात्रता असते त्या आमदारांची ती ते राज्यपाल नेमणूक करतात राज्यपाल करत असतात ओके राज्यपाल ते बघणं गरजेचं आहे आणि राज्यपालाला काय अधिकार आहेत का ओके हे बघा म्हणजे काय पॉलिटीचा अभ्यास करत असताना आपला दिमाग ओपन ठेवणं गरजेचं आहे आपण जे काही दैनंदिन जीवनामध्ये बघतो आहे त्याला कुर्लीट करण्याचा प्रयत्न करा की आजूबाजूला काय घडतं आहे अरे असं घडतं आहे का असं घडतं आहे का अरे नवीन सरकार स्थापन झालं आहे मंत्रिमंडळ अरे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मग त्यांची नावं नाही लक्षात ठेवायची ते, ते तलाटी भरती कृषीयोग अशा परीक्षेला विचारतात आपल्याकडे विचारतात आप अपवाद सोडला तर पण रा राज्य मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रिमंडळ ही याच्यातून पुस्तकातून वाचणं गरजेचं आहे मग जेव्हा तू तलाटी भरती कृषीयोग करत असतील तेव्हा ती राज्य मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रिमंडळ मग पाठ कर पण सध्या ती करू नको सध्या काय कर का हे पुस्तकातून पॉलिटीच्या वाचून घेणं गरजेचं आहे राज्य मंत्रिमंडळ किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ हे ॲप्रोच करायला पाहिजे की मी तलाठीची एक्झाम देतो आहे तेव्हा माझा काय अप्रोच असला पाहिजे कृषीसेवक देतो आहे तेव्हा माझा काय अप्रोच असला पाहिजे मी बाकीच्या एक्झाम देतो आहे एम पी एस सीचा माझा काय अप्रोच असला पाहिजे पुस्तक तेच ते आहे त्याच गोष्टी आहेत पण अप्रोच बदलला गेलेला आहे ओके अठरा टॉपिकपर्यंत आपण इथं आलो तर आता सी एम सी एम काय मुख्यमंत्री वाचून घे एकदा मुख्यमंत्र्याच्या रिलेटेड कलम असतील वाचून घ्यायचे सोडायचं नाही उद्या जर प्रश्न आला आणि आता नवीन मुख्यमंत्री आलेले आहेत आपल्या राज्यात उद्या अरे यार मी पण ते पण नाही वाचलं असं होता का मला एकदा वाचायला काय हरकत आहे जास्त फोकस हे लालवालेच करायचे आहेत हे आलंय आलेत मधी सी एम टॉपिक आलेला आहे सी एम टॉपिक घे ना वाचून किती वेळ लागतो आणि जुने प्रश्न बघायचे लगेच म्हणजे जुने प्रश्न बघितले एकदा वाचलं ना कामच होऊन जातं पुढे आहे इकडे बघितलं राज्याचा महाधिवक्ता आता हे दोन टॉपिक लगेच वाचून घ्यायचे कुठले भारताचा महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता या दोन्हीपैकी एक प्रश्न असतो तू जुने प्रश्न स्वतः ॲनालिसिस कर तुला वाटतं असाल मास्तर काही बी आहे असं कुठं असतंय वय असतंय हे कळायला वेळलाच जातो पण तू बघ ना की याच्या या दोन्हीपैकी एक प्रश्न असतो की नाही असतोच याच्यावरती नाही टाकला याच्यावरती टाकतात आणि नाही टाकला तर मग दोन्हीवरती नाही टाकणार आणि हे दोन्ही सायमल्टेनियसली वाचायचे म्हणूनच असे लिहिली आहेत हे दोघं सायमल्टेनियसलीच वाचायचे केंद्रीय मंत्रिमंडळ राज्य मंत्रिमंडळ एकदाच वाचायचं राष्ट्रपती उपराष्ट्रपती एकदाच वाचायचे मग लगेच राज्यपाल घ्यायचे हे मग मजा येईल रे अभ्यासात मजा कधी येईल की असं कोरलीट केल्यानंतर नाही तर घेतलंय असं सगळं इकडून तू सकाळी उठला मग घेतलं केंद्र राज्य संबंध आयुष्यात पहिल्यांदाच केंद्र राज्य संबंध वाचायला कळणारच नाही खतम कार्यक्रम कुछबी उपयोगीच नाही ओके त्याच्यानंतर हा राज्य विधानमंडळ गर गरजेचं आहे मग राज्य विधानमंडळात काय येत असतं मग तिथे विधानसभा येत असते जिथे आपण स्वतः मतदान करतो ते विधानसभा असते मग विधान परिषद आहे विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यामध्ये ते गरजेचं आहे का नाही बघणं गरजेचं हो त्याची प्रोसिजर काय आहे कसं कोण मतदान करतं आहे मग पदवीधर असेल त्याला किती असतात राज्यपाल किती जणांना नाही करतात राज्यपाल बारा आमदार करतात मग पदवीधर जे असतात विधानपरिषदेचं जागा किती अठ्ठ्याहत्तर विधानसभेच्या जागा किती दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या माहीत असतात विधानपरिषदेच्या माहीत नसतात ओके त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे आणि पूर्ण राज्य विधानमंडळ हे पण आणि हे आणि हे सोबत खालील आहे सन्स टॉपिक जसा थोडा मोठा आहे खूप तेवढा थोडा एवढा मोठा नाही राज्य विधानमंडळ पण हे पण टॉपिक एकदाच संपवायचा नाही हा पण थोडा थोडा संपवायचा ओके okay? ही महत्त्वाची गोष्ट आहे आता तुला जर वाटत असेल याच हे वाचू का हे वाचू आधी हे कर राज्याचं हे झालं की मग इकडे उडी मार ओके okay? सोपं जातो तुला समजायला कारण राज्याचं जरा लवकर समजतं विद्यार्थ्यांना सेंट्रल लेवलचं थोडं कमी समजतं काही विद्यार्थ्यांना सगळ्यांना नाही लगेच फोन लावायचा नाही मला सगळंच आहे सर तसले धंदे नाही करायचे आता सर्वात महत्त्वाचं आहे केंद्र राज्यसंबंध पहिले जुने प्रश्न भोगून घे केंद्र राज्य संबंध त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो शक्यता आहे पण जुने प्रश्न बघणं गरजेचं आहे आणि याच्यावरती पूर्वपरीक्षेला जे प्रश्न आलेत किंवा मेन्सचे पण एकदा ओव्हरलुक करणं गरजेचं आहे राज्यसेवेचे तेवढ्या डीपली आपल्याला प्रश्न येत नाहीत पण एखादा जर आला ते ते तर आंतर राज्ञ, आंतर राज्ञ ते पण चुकता कामा नाही ओके त्याच्यानंतर आंतरराष्ट्र आंतरराज्य संबंध ते पण वाचून घेणं गरजेचं आहे आता प्रत्येक वेळी मी प्रिवेशरचे वाचा असं बोलणार नाही ते ग्रही धरून चला ओके okay? प्रत्येकाचे प्रिविस इयरचे प्रश्न बघायचे आता प्रि बरेच जण मॅसेज करतात की सर क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन करायला एकदा करायला काय हरकत नाही पण ते परत परत करायला वेळ लागतो नाही शंभर जर प्रश्न असतील ओके okay? समजा उदाहरण आहे की आंतरराज्य श संबंध याच्यावरती शंभर प्रश्न आहेत पहिल्या वेळेस प्रश्न वाचले शंभर पुस्तकातून okay? ते टॉपिक वाचला आणि परत एकदा शंभर प्रश्न वाचले ओके तर शंभर प्रश्न एकदा वाचल्यानंतर त्याच्यातले निदान तीस प्रश्न चाळीस प्रश्न तरी परत वाचण्याची गरज नाही पडणार ओके त्याच्यामुळे काय की पुढच्या वेळेस वाचताना प्रश्नांची संख्या कमी होत आहे त्या शंभरपैकी असे काही प्रश्न असतील तीस चाळीस ते खूप सोपे असतील ते परत नाही वाचण्याची गरज पडणार म्हणजे पुढच्या वेळेस चाळीसच प्रश्न वाचायचे साठच प्रश्न वाचायचे त्याच्या परत एकदा वाचत असताना अजून वीस तीस प्रश्न वाचायचे म्हणजे सोपे प्रश्न मॅक्झिमम वेळा न वाचता पुस्तकावरती अंडरलाईन करायची कारण याच्यावरती प्रश्न आहे मग ते काय होतं की ती ओळ बघितल्यानंतर कळतं की याच्यावरती प्रश्न आहे म्हणजे प्रश्न वाचण्याची कमी गरज पडते पण एकदा दोनदा प्रश्न वाचणं तरी गरजेचं आहे आणि क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन करणं गरजेचंच आहे वेळ लागतो त्रास होतो होईल त्रास पण गुण हमखास आपली त्रिशूळ मेथड जी आहे क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन हा त्रिशूळ घुसवला की यश मिळतं म्हणजे मिळतं ओके मग पुढे आता हे आणीबाणच्या आणीबाणीविषयक तरतुदी आहेत हे पण टॉपिक थोडंसं महत्त्वाचं आहे हे हे टॉपिक जे आहेत आता केंद्र राज्यसंबंध आंतरराज्य हे हे याचे प्रिव्हिशियरचे इयरचे प्रश्न करा ह्या तिन्हीपैकी एक वरती मला वाटतं की शक्यता आहे पण याचे एकदम अवघड जे प्रश्न आहेत राज्यसेवा मेन्सला जास्तीत जास्त अवघड आहेत त्याच्यावरती जास्त घेऊ नका ते एकदा वाचान पुढे जा, जा म्हणतील याच्यावरती जास्त प्रश्न येणार नाहीत पण एखादा जरी आला तरी तोसुद्धा चुकता कामाणं हे गरजेचं आहे एखाद्या विषयाच्यावरती एक, जा एक प्रश्न दोन प्रश्न असं पण येत असतं ओके पण आपण तयार राहिलं पाहिजे निदान जुने प्रश्न आणि एक रिडिंग केली ना तरी प्रश्न सुटता तर सुटता त याच्यातले कलम पण जास्त विचारले जातात ओके आता हे आणीबाणी करतो तर भाऊ नेहमीच प्रश्न असतो आणीबाणी तीनशे बावन्न छप्पन आणि तीनशे साठ प्रश्न असतोच राष्ट्रीय आणीबाणी ओके राष्ट्रपती राजवट आणि वित्तीय आणीबाणी हे महत्त्वाचं आहे राष्ट्रपती राजवट हे पण गरजेचं आहे चर्चा होती राज्यात चला आता सर्वात महत्वाचं म्हणजे यू पी एस सीन एम पी एस सी म्हणजे लोकसेवा राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग महत्त्वाचं आहे मग त्याच्या तरतुदी काय मग ते अध्यक्ष असतं अध्यक्ष किती असतात सदस्य किती असतात अध्यक्ष कधी रिटायरमेंट होतात तर रिटायरमेंट चव आहे कुणा पात्रता काय आहे मग त्यांची नेमणूक कोण करतं एम पी एस सीचे अध्यक्ष आहेत त्यांची नेमणूक कोण करतं आपण एम पी एस सी करतो आणि आपल्याला माहीत नसतं मग त्यांचं वय किती आहे मग राज्याचे जे अध्यक्ष आहेत एम पी एस सीचे त्यांचं रिटायरमेंटचं वय काय केंद्राचं काय केंद्राचं थोडंसं कमी जास्त जास्त आहे महाराष्ट्राचं कमी आहे किंवा राज्याचं कमी आहे धोक्यात मला फरक काय हे 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 कळणं गरजेचं आहे ओके एम पी एस सीचं त्याबद्दल एम पी एस सी म्हणजे तेच राज्य लोकसेवा आहे एम पी एस सी म्हणून नाही पण राज्य लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आहे महत्त्वाचं आहे बघून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर न्यायाधिकरणे एकदा बघून घ्या न्यायाधिकरणे लवाद वगैरे जे आहे किंवा न्यायाधिकरण काय ट्रिब्युनल काय हे बघ द्या बघून घेणं गरजेचं आहे आता बरेच जण काय करतात सोडून देतात आणि याच्यावरती खूप सोपा प्रश्न येतो मग तेव्हा कळते की अरे यार मी जुने जरी प्रश्न बघितले असते ना मग मला मार्क आले असते मग ना का नाही बघितले असं नंतर म्हणण्यापेक्षा की अरे फू असं नाराज तोंडवाकडं वगैरे नका आता वाचून घ्या ओके सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्शन कमिशन राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग शंभर टक्के प्रश्न आहे दोन हजार बावीस किंवा दोन हजार तेवीसच्या एक्झामला किंवा मी म्हणेल जास्तच बोलेल जरा सतरा डिसेंबरला प्रश्न दिसेल तुम्हाला दिसेल ओके महत्त्वाचं आहे नाही दिसला राज्यसेवेच्या मेन्सला तर दिसणारच आहे दिसणारच आहे असतोच ना मी कुठं काही काय पेपर सेटर आहे ता, ना, का नाही ती नेहमीच टाकतात असतोच ना यावेळेस काय त्यांना नवीन का चर्चेत आहे ना निवडणूक आयोगाचं काम नाही का निवडणूक होत आहेत राज्यात ओके महत्त्वाचं आहे शी हे कॉमन सेन्स आहे मी कुठून काही सांगत नाही सूत्रांची माहिती मुलातलं कळालं आहे महिलाही सेटिंग आहे असलं मी भंपक बोलत नाही जे कारण आहे ते पण सांगतो कारण की माझं स्पष्ट आहे ॲग्री अकॅडमी विद्यार्थी स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे बाकी काही टेन्शन घ्यायचं काम नाही ओके चला चला हे इथपर्यंत आलोत आपण निवडणूक आयोगापर्यंत आलोत आता हे निवडणूक आयोग पण दोन्ही एकदाच करायचे राज्याचे पण आणि केंद्राचे पण केंद्राचा निवडणूक आयोग म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग ओके असं असा असतो आता राजकीय पक्ष हा टॉपिक आहे पण बरेच जण म्हणतात सर त्याच्यात मग लईच दिलं आहे असं मग ते राज्यसभा मुख्यालयाच म महत्त्वाचं आहे खरं आहे ना पण त्याच्यात माझं एक मत आहे त्याच्यातून काय वाचून घे पहिले ती टॉपिक एकदा वाच जर वेळा असेल तर पण एक गोष्ट याच्यात वाचायची समजा काँग्रेस आहे काँग्रेसची स्थापना आणि त्याचं चिन्ह एक समजा अजून दुसरे पक्ष आहेत माकप आहे भाकप आहे दोन पक्ष अजून बसपा आहे किंवा अजून भरपूर प्रश पक्ष आहेत जे राष्ट्रीय पक्ष आहेत ते राष्ट्रीय पक्ष राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय पक्षाचं काय स्थापना आणि त्याचे अध्यक्ष आणि त्याचं चिन्ह हे करणं गरजेचं आहे का राज्यात तुला माहीतच आहे ओके त्याच्यामुळे जास्त बोलण्याची गरज नाही समजणेवा लोक इशारा काफी होत आहे याच्यावरती जर तुला सतरा डिसेंबर किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेत तर प्रश्न येणारच आहे आलेला आहे येणार पण आहे याच्यावरती राजकीय पक्ष त्याची स्थापना त्याचं वर्ष त्याचा अध्यक्ष त्याची लिस्ट बनवायची त्याचे जोड्या लावायला प्रश्न दिसेल सतरा डिसेंबरला दिसेल किंवा पाच नोव्हेंबरला दिसेल किंवा दोन हजार तेवीसमध्ये किंवा दोन हजार बावीसमध्ये राज्यसभा मुख्य परीक्षेला किंवा दोन हजार तेवीसच्या कुठल्याही एक्झामला तुला याच्यावरती प्रश्न दिसेल कुठला दिसेल राजकीय पक्षाबद्दल तुला प्रश्न विचारला जाणार काय विचारला जाणार राजकीय पक्षाची नावं वर्ष स्थापना त्याचे अध्यक्ष पहिले अध्यक्ष सध्याचे अध्यक्ष हे लिस्ट करणं गरजेचं आहे आता निवडणूक आहेत मग निवडणुका हा टॉपिक वाचायचा का ते पण तसाच करायचा काय विधानसभेच्या जागा बघायच्या महाराष्ट्राच्या किती आहेत मग आता लेटेस्ट ज्या ज्या विधानसभाच्या निवडणुका झाल्या उत्तर प्रदेशची झाली पश्चिम बंगालची झाली पुढे गुजरातची आहे मग उद्या जर जोड्याला व्हायलाच दिल्या सोपा प्रश्न की गुजरातच्या जागा उत्तर प्रदेशच्या जागा पश्चिम बंगालच्या जागा महाराष्ट्राच्या जागा महाराष्ट्रात पोटनिवडणुकी झाल्या पण दिल्लीत समजा महाराष्ट्राच्या माहीत असतात सगळ्याला जोड्या बघायलाच आल्या अरे यार मी वाचलंच नाही तुला सगळे अठ्ठावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जिथं विधानसभा आहे ते पाठ करायचं आहे का नाही जिथं निवडणुका मागच्या वर्षभरात झाल्यात त्याची लिस्ट कर दहा 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 राज्य भेटतील झालं पाठ करा संपुल्यानं विषय तसंच विधानपरिषदेचं काल महाराष्ट्रात अठ्ठ्याहत्तर आहेत मग राज्यपाल किती जणांची निवडणूक करतात बारा जणांची मग पदवीधर आहेत त्यांचं किंवा मग शिक्षक पदवीधर शिक्षक मग आमदार असतात ते 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 जोडायला वायला पण एक प्रश्न येईल ते पण गरजेचं आहे ना ओके त्याच्यामुळं कोरलीट करा आताच पुढे गेलो चला चला सर लो लोकसभेच्या जागा बघा आता चोवीसला लोकसभा आहे पण बघून घ्या एखाद्या वेळेस आला प्रश्न किंवा मग आरक्षित जागा आहेत त्या पण बघा ओके दोन्हीकडे mm -hmm. बघा विधानसभेच्या लोकसभेच्या आरक्षित जागा वगैरे बघून घ्या प्रश्न येऊ शकतो पुढे आहे सर कार्यालयीन भाषा वगैरे याच्यावरती जास्त प्रश्न नसतो सर हिंदी कलमावरती एक प्रश्न आला होता कार्यालयीन भाषा ते कार्यालयीन भाषेचे कलम लिहून काढा आणि कुठल्या याच्यात काय राज्याची भाषा न्यायालयाची भाषा किंवा याच्याबद्दल हे कलम फक्त बघून घ्यायचे आणि एकदा वाचून घ्या पटकन काही नाही वेळ लागत नाही जास्त ओके okay? uh, सर्वात महत्त्वाचं हे तीस वाटप घटनेची परिशिष्ट अनुसूची दहावी अनुसूची किंवा मधल्या ज्या काही एक ते दहा अनुसूची आहेत ज्या काही ज्या काय अनुसूची आहेत त्याच्यावरती ने प्रश्न येऊ शकतो घटनेची परिशिष्ट किंवा अनुसूची याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येतो ओके okay? ही महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर पंचायतराजवरती दोन प्रश्न किंवा एक प्रश्न नेहमीच येत असतो ओके okay? महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा सरपंच थेट जनतेतून निवडणूक असेल ते असेल ओके किंवा नगर परिषद नगर परिषदा याच्याही निवडणूक आल्या त्याच्यामुळे पंचायतराजवरती प्रश्न येण्याची शक्यता ही दाट असते ओके त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे हे एकतीस टॉपिक मी जवळपास काढलेले आहेत ओके तर ह्या एकतीस टॉपिक जे आहेत हे अशा रीतीनं करायचे आहेत महत्त्वाचे टॉपिक्स मी रेड याच्यामध्ये केलेले आहेत ओके वाटलं तुम्ही साईडला सर तो तुम्ही स्क्रीनशॉट यायचा एकदा काढून घ्या ओके तर ही महत्त्वाची गोष्ट आहे तर हे जे एकतीस टॉपिक आहेत की अशा रीतीनं तुम्ही केलेल्या आहेत अजून परीक्षेच्या आधी किंवा अजून करंट अफेअर्समध्ये पण कुठल्या याच्यावरती किंवा अजून बाकीच्याही विषयांबद्दल नेमके कुठल्या महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा कुठले महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आणि त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो किंवा उदाहरण झालं तर मॅथरिजनिक असेल किंवा भूगोल असेल महाराष्ट्राचा भूगोल याचा भारताचं भूगोल त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे किंवा त्याचा कसा अभ्यास करायचा आहे मराठीचा अभ्यास कसा करायचा आहे इंग्लिशचा कसा करायचा आहे खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करा की सर याचं याचे महत्त्वाचे मुद्दे टाका नक्कीच मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकेल तुमची डिमांड असेल तर मला काय हरकत आहे ओके मोफत टाकणार आहे बॅच जर आपली सुरूच आहे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता ओके तर ठीक आहे या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात काही प्रश्न असेल काही विचारायचा असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर खाली आहेच चौऱ्याण्णव एकवीस चव्वेचाळीस चोवीस छत्तीस आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हे शेअर हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू व्हेरी मच थँक्यू धन्यवाद